कर्जत तालुक्यातील भोपळेवाडीत राहणारी वैशाली भरत ठोंबरे या तरुणीचा चिल्लार नदीमध्ये बुडून मृत्यू झाला आहे रक्षाबंधनासाठी आलेली वैशाली आपल्या दोन मैत्रिणींसह नदीवर कपडे धुण्यासाठी गेली होती त्यावेळी वैशालीला पाय नदीवरील खडकावरून घसरून ती नदीत पडली पाण्यात बुडालेल्या आपल्या मैत्रिणीला वाचवण्यासाठी इतरांनी पाण्यात उड्या घेतल्या मात्र त्या ठिकाणी पाणी खोल असल्याने वैशाली पाण्यात बुडाली ग्रामस्थांना ही माहिती मिळाल्यानंतर ते नदीवर पोहोचले तब्बल दोन तासांच्या शोध लागला आणि थेट ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले त्यावेळी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले शवविच्छेदन करून मृतदेह पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे या ठिकाणी महसूल मंडळ अधिकारी किरण बोरसेकर तलाठी पार्वती वाघ यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते